नमस्कार मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला कधी असा प्रश्न पडला आहे का की झाडाचे खोड कायम दंडगोलाकृतीच का वाढते, किंवा स्वयंपाकघरातील भांडे ही दंडगोलाकृतीच का असतात? तर ह्या प्रश्नाची उत्तरे आपण 3 पोस्टकार्डांच्या माध्यमातून समजून घेऊयात. ह्या 3ही पोस्टकार्डांचा आकार हा सारखाच आहे, म्हणजेच ह्यांची लांबी आणि रुंदी ही सारखीच आहे. जर तुमच्याकडे पोस्टकार्ड उपलब्ध नसतील तर तुम्ही समान आकारांचे 3 कार्डशीटसुद्धा वापरू शकता. ह्या पोस्टकार्डचा वापर पूर्वीच्या काळी एकमेकांना संदेश पोहोचवण्यासाठी केला जात असे, आणि आज आपण या पोस्टकार्डांच्या माध्यमातून गणितातील संकल्पना गमतीशीर पद्धतीने समजून घेणार आहोत. तुम्ही मला सांगू शकाल या पोस्टकार्डाचा आकार काय आहे? तर हा एक आयताकृती पोस्टकार्ड आहे. आता आपण या आयताकृती पोस्टकार्डाचे क्षेत्रफळ पाहूया. तर आयताकृतीचे क्षेत्रफळ काढण्याचे गणितीय सूत्र आहे त्याची लांबी गुणिले रुंदी. तर इथे या पोस्टकार्डाची लांबी येते 14.5 सेंटीमीटर आणि रुंदी येते 9.5 सेंटीमीटर. म्हणजेच त्याचे क्षेत्रफळ आले 14.5 × 9.5, म्हणजेच 137.75 सेंटीमीटर स्क्वेअर. आणि या 3ही पोस्टकार्डांचा आकार, लांबी आणि रुंदी सारखेच आहे, त्याच्यामुळे त्यांचे क्षेत्रफळ ही सारखेच आहे. आता आपण या 3ही पोस्टकार्डांचे वेगवेगळे आकार बनवूयात, आणि त्याकरिता ह्या पोस्टकार्डांना आपण त्यांच्या रुंदीनुसार दुमडून मग त्याचे आकार बनवूयात. तर इथे असे या पोस्टकार्डला रुंदीनुसार दुमडून आपण ह्याचा दंडगोल बनवला आहे, ज्याचा पाया हा वर्तुळाकार आहे, आणि इथे आपण ह्या टेपने त्याला चिटकवणार आहोत. तर अशा प्रकारे आपण या 3 पोस्टकार्डांपासून हे 3 वेगवेगळे आकार तयार केले आहेत. हा आहे दंडगोल ज्याचा पाया वर्तुळाकार आहे, ज्याला आपण ए असे नाव दिले आहे. हा आहे क्यूबॉइड ज्याचा पाया चौरसाकृती आहे, ज्याला आपण बी असे नाव दिले आहे. आणि हा आहे प्रिझम ज्याचा पाया त्रिकोणाकृती आहे, आणि ह्याला आपण सी असे नाव दिले आहे. हे 3ही दंडगोल आपण सारख्याच आकाराच्या पोस्टकार्डापासून बनवले आहेत. तर तुम्हाला काही अंदाज आहे ह्यापैकी सर्वात जास्त घनफळ कोणाचे असेल? तर आता आपण ते पाहूयात. ह्यामध्ये काही डाळी, गहू, धान्य असे काही भरून. आता आपण ह्या 3ही दंडगोलांचे घनमान जाणून घेऊयात. त्याकरिता आपण यांना एका डिशमध्ये उभे ठेवूयात, आणि त्यामध्ये ही मसूर डाळ काठोकाठ भरून आपण जाणून घेऊयात कोणामध्ये मसूर डाळीचे प्रमाण सगळ्यात जास्त सामावते. आता आपण या 3ही पोस्टकार्डांना एक एक करत अलगदपणे बाजूला काढून घेऊयात, जेणेकरून आपल्याला कळेल कोणामध्ये डाळीचे प्रमाण सगळ्यात जास्त आहे. आपण इथे बघू शकता दंडगोल, क्यूबॉइड आणि प्रिझम. यापैकी प्रिझममध्ये डाळीचे प्रमाण कमी आहे, त्यापेक्षा थोडे जास्त आहे क्यूबॉइडमध्ये, आणि सगळ्यात जास्त आहे दंडगोलामध्ये. म्हणजेच दंडगोलाचे घनफळ हे या दोघांच्या तुलनेमध्ये जास्त आहे. तर आता आपण बघूया 3ही दंडगोलांचे घनफळ. सुरुवात आपण करूया दंडगोल ए पासून. तर कुठल्याही दंडगोलाचे घनफळ म्हणजे त्याचा पाया गुणिले त्याची उंची. तर इथे दंडगोलाचे
आकारमान म्हणजे पाय गुणिले त्रिज्या वर्ग गुणिले उंची. पाय म्हणजेच 3.14. या दंडगोलाचा व्यास आहे 4.6, म्हणून त्याची त्रिज्या आली 2.3 सेंटीमीटर, त्याचा वर्ग, आणि त्याची उंची आहे 9.5. म्हणून ह्या दंडगोलाचे घनफळ आले 157.90 सेंटीमीटर क्यूब. आता आपण बघूयात दंडगोल बी चे घनफळ, ज्याचा गणितीय सूत्र आहे बाजू वर्ग गुणिले उंची. इथे बाजू येते 3.62 सेंटीमीटर, 62 सेंटीमीटर, आणि उंची येते 9.5 सेंटीमीटर, जी आधीच्या दंडगोल इतकीच आहे. म्हणून याचे घनफळ आले 124.49 सेंटीमीटर क्यूब. आणि दंडगोल सी म्हणजेच प्रिझमचे घनफळ येते 1/2 गुणिले पाया, ह्या त्रिकोणाचा पाया आणि त्रिकोणाची उंची गुणिले ह्या दंडगोलाची उंची. तर त्रिकोणाचा पाया येतो 4.8 सेंटीमीटर, त्रिकोणाची उंची येते 4.2 सेंटीमीटर, आणि ह्या दंडगोलाची उंची येते 9.5 सेंटीमीटर. म्हणून ह्या दंडगोल सीचे घनफळ येते 95.76 सेंटीमीटर. इथे आपण बघू शकता की दंडगोल ए म्हणजेच वर्तुळाकार पाया असलेल्या दंडगोलाचे घनफळ बाकी दोन घनफळांपेक्षा सगळ्यात जास्त आहे. आता आपण बघितल्यानुसार दंडगोल ए चे घनफळ सगळ्यात जास्त आले, म्हणून तुम्हाला आता आपल्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल की झाडाचे खोड दंडगोलाकृतीच का वाढते, किंवा स्वयंपाकघरातील डब्यांचा आकार दंडगोलाकृतीच का असतो. कारण वर्तुळाकार पाया असलेल्या दंडगोलामध्ये कमीत कमी क्षेत्रफळात जास्तीत जास्त अन्नसाठा किंवा जास्तीत जास्त वस्तूसाठा सामावण्याची क्षमता असते. तर मित्रमैत्रिणींनो, या प्रयोगातून तुम्ही नक्कीच नवीन संकल्पना एका मनोरंजक पद्धतीने नक्कीच शिकला असाल. तर अशाच प्रकारच्या अनेकविध नवीन संकल्पना समजून घेण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल आयसर पुणे सायन्स ॲक्टिव्हिटी सेंटरला अवश्य भेट द्या. हसत खेळत शिकत रहा. धन्यवाद.